शेतकरी पूर्वीपासून शेती करत करत पशुपालन दुग्धोत्पादन व्यवसाय करत आला आहे. या पशुपालनातून दोहेरी फायदा शेतकऱ्यांना होतो. शेतीकामासाठी बैल मिळतात तर दूध दुभत्यापासून 4 पैसे मिळतात. शिवाय शेणखत गोमूत्र यापासून शेतीला सेंद्रिय खताचा फायदा होतो. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी शिवकुमार महाजन. मराठवाड्यामध्ये सातत्याने पडणाऱ्या दुष्काळात तसंच तीव्र उन्हात सुद्धा तग धरून राहणारा आणि सर्वसाधारण मेहनतीवर जास्त काळ दूध देणारा तसंच राष्ट्रीय स्तरावर अग्रमानांकन मिळवणारा कोवंश म्हणून या लाल कंधारी गायीची ओळख आहे. आपल्या महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, बिलोली नायगाव या तालुक्यांमध्ये तसंच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, चाकूर, शिरूर, अनंतपाळ, औसा उदगीर आणि बीड जिल्ह्यातील परळी आणि हिंगोली या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हौसेने या गायींची पैदास करतात, पालन करतात. 1975 पासून शेती हा व्यवसाय करतो. शेतीतल्या चढ उतारात बघण्यानंतर मला एक लक्षात आलं की आपल्याला शेणखताची भरपूर जरूरत लागत असते. त्यामुळं मी माझा देशी गायीचा कोटा तयार केला आणि देशी गायीमध्ये मी आमच्या स्थानिक मुखेड आणि कंधार तालुक्याच्या बाउंड्रीवरचं लाल कंधारी हा ब्रीड सांभाळायला सुरुवात केली. सुरुवातीला 2 गायी विकत घेतल्या आणि त्याचा एवढा मोठा पसारा झालेला. आज माझ्याजवळ लहान मोठ्या असे 20 गायी आणि त्याचे मेल्स आहेत आणि त्याच्यापासून जे शेणखत तयार होतं ते मी शेतीमध्ये वापरत असतो. शेतातली कामं नेटाने आणि चपळाईने करण्यासाठी हा लाल कंधारी गोवंश प्रसिद्ध आहे. लाल कंधारी ही गाय मुखेड आणि कंधार तालुक्याच्या बाउंड्रीवरची नेटिव्ह गाय असल्यामुळं आम्ही त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. ही गाय आमच्या वातावरणामध्ये मुखेड आणि नांदेड जिल्ह्याच्या वातावरणामध्ये व्यवस्थित चालल्या जाते आणि या गायीचं विशेष महत्व म्हणजे ती ड्युअल पर्पज गाय आहे. ती दुधासाठी चांगली आहे आणि शेतातल्या कामांसाठी सुद्धा चांगली आहे. म्हणून ही गायीचा आम्ही या ठिकाणी वाढ करण्यासाठी प्रेफरन्स दिलेला आहे मी स्वतः या गायीसाठी. या गायी दिवसाकाठी 4 ते 5 लिटर दूध सहज देतात. सलग दूध देण्याचा कालावधी 10 ते 12 महिन्यांचा असतो. दुधातील स्निग्धतेचं प्रमाणही अधिक असतं. या गायींपासून योग्य दूध उत्पादन घेण्यासाठी त्यांच्या आहार व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिलं जातं. या गायीचं व्यवस्थापनामध्ये मी सकाळी 7 यांना पहिला चारा टाकत असतो. या चाऱ्यामध्ये आम्ही थोडा अर्धा हिरवा आणि अर्धा वाळलेला म्हणजे कडवा वापरत असतो आणि बाकी ग्रीन मध्ये यशवंत गवत हे वापरत असतो. त्यामध्ये यांना सकाळी 7 चारा टाकला जातो. नंतर शेण काढल्या जातं सगळं आणि शेणाचं एका ठिकाणी स्टोरेज केलं जातं आणि हेच शेण आम्ही नंतर शेतात वापरतो. शिवकुमार महाजन यांच्या गोठ्यात 20 गायी आहेत. या गायींना मोकळेपणाने फिरता येईल अशा पद्धतीने त्यांनी गोठ्याची व्यवस्था केली आहे. सध्याच्याला आमच्याकडे फक्त 2 गायी विलेल्या आहेत आणि बाकी 4 गायी आहेत ते प्रेग्नंट आहेत. या आणि बाकीच्या हिपर्स आहेत ते यंदा गाभा जातील अशा आहेत. टोटल आमच्याकडे 20 गायींचा स्टॉक आहे. हा या कोट्यांची जी साईज आहे कोट्याची, या कोट्यामध्ये 20 गायींचा एका ठिकाणी आम्ही बांधू शकतो अशी कोटा तयार केलेला आहे याच्यामध्ये. बऱ्याच वेळा या गायींना मुक्तपणे संचार करण्यासाठी सोडलं जातं. त्यामुळे या गायी मोकळेपणाने फिरतात, चराई करतात, पाणी पितात. त्यामुळे त्यांचा शारीरिक व्यायाम होतो आणि दुग्धोत्पादनात वाढ होते. दिवसाच्या सुरुवातीनंतर शेण काढल्यानंतर या गायींना आम्ही 1-6 फिरवून आणत असतो म्हणजे ओपन चालून आणत असतो. मोकळ्या चरल्यानंतर त्यांचे पाय मोकळे होतात त्याच्यामुळे ते ओपन चालले पाहिजेत. कोटा पद्धतीमध्ये पूर्ण दिवसभर बांधून राहतात पण आम्ही मोकळं बी चरतो आणि कोट्यामध्ये बी चरतो. केवळ मुक्तपणे चरण्यासाठी सोडलं जातं असं नाही तर त्याचबरोबर त्यांना वैरण आणि सकस आहाराची व्यवस्था त्यांनी चोख बजावली. नंतर दुपारी संध्याकाळी 4 यांना बांधल्यानंतर 4 रात्री 10 3 चारा टाकतो त्यांना आणि कॉन्सन्ट्रेट मिक्सचर संध्याकाळीच देत असतो. त्या कॉन्सन्ट्रेट मिक्सचरमध्ये मका, ज्वारी, उडीद, मूग
आणि हरभरा यांची चुनी मिक्स करून वापरत असतो. लाल कंधारी गोवंशामध्ये दोन मेतामधील अंतर 18 ते 20 महिन्यांपर्यंत असतं आणि नवजात वासराचं वजन 12 ते 15 किलोपर्यंत असतं. पण या वासरांच्या वाढीचा वेग मात्र विलक्षण असतो. जनरली गाईचं आम्ही जास्त दूध काढत नाही. आमच्या घरला जितकं लागतं तेवढंच आम्ही दूध काढतो. तर विक्रीचा आमच्याकडे आम्ही त्यांचा विषय करत नाही आणि बाकीचं दूध हे आम्ही त्यांच्या वासरांना सोडून देत असतो. सध्याच्याला आमच्याकडे सध्या फक्त मिल्किंगमध्ये दोनच गायी आहेत, बाकीच्या प्रेग्नंट आहेत आणि काही हिपर्स आहेत. त्या हिपर्स आता यंदा गावा जातील. गायींची योग्य आहार विहार आणि निवासाची सोय तर महाजन यांनी सांभाळली, सोबतच या गायीच्या आरोग्याकडे लक्ष दिलं, लसीकरण करून सांसर्गिक रोगापासून बचावही केलाय. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की यांना औषधोपचारामध्ये डिवर्मिंग आम्ही दर 2 महिन्याला एकदा डिवर्मिंग करतो. ज्या वेळेस त्यात लसीचा ब्रेक आउट असतो ती सगळ्या लसी देतो आणि आम्हाला या ठिकाणी व्हेटरनरी ऑफिसर सर्व मदत करत असतात. याच्यामध्ये सर्व व्हेटरनरी ऑफिसर फोन केल्यानंतर इथे येऊन सगळे व्यवस्थित आमचे कामं करत असतात. अशा या लाल कंधारी गायीपासून मिळणाऱ्या शेणाचा वापर त्यांनी जमिनीच्या मशागतीत केलाय. या शेणखतामुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता तर वाढलीच, पण त्याबरोबरच मशागतीचा खर्चही कमी झाला. आजची काळाची गरज आहे देशी गाय आणि देशी, नाहीतर आपल्याकडे ज्या होलस्टेन फ्रिझनचे जे क्रॉस झाले होते त्या क्रॉसमध्ये ते आपल्या टेम्परेचरमध्ये किंवा आपल्या वातावरणामध्ये फेवरेबल नसेल. त्यांची त्यांची रोजची खाण्याची आणि त्यांच्या वागण्याची जी कॉस्टिंग होती ती इतकी कॉस्टली होती. त्याच्यामुळे आपल्या देशी गायी आपल्या वातावरणात आपल्या देशातल्या ह्याच्यामध्ये टिकतात. म्हणून आपण देशी गायी सांभाळण्याची कोशिश करायला पाहिजे. आज देशी गायीची आपल्या देशाला गरज आहे. देशी गायीच्या गोमूत्रापासून सर्व आयुर्वेदामध्ये आणि शेतीमध्ये बी बरेच असे मेडिसिन्स तयार होतात किंवा आयुर्वेदमध्ये शेतीमधल्या कॉन्सन्ट्रेट वापरल्यानंतर शेतीमध्ये त्याचा फायदा होत असतो. आणि ह्या गायींमध्ये एक सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर ह्यांचं आम्ही जे गोमूत्र आहे आणि शेण हे एकाच ठिकाणी मिसळून शेतामध्ये टाकतो. त्यामुळे ते शेणामध्ये मूत्र असल्यामुळे त्याचं युरियाचं प्रमाण वाढलेलं असतं. या शेणखतावर आज महाजन आपल्या जमिनीत विविध पिकं कमी खर्चात आणि कमी पाण्यात घेत आहेत. गोपालन हा पूर्वीपासून शेतकऱ्याच्या शेतीमधला एक आवश्यक भाग होता. पूर्वी शेती ही शेणखत आणि जमिनीच्या मशागतीवरच करत होतो. त्यामुळे शेतीची कल्टिवेशन कॉस्टही त्यावेळेस कमी होती. आज शेतीवरची कल्टिवेशन कॉस्ट जर कमी करायची असेल तर गोपालनाला पर्याय नाहीये. शेतीमध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे शेणखत वापरल्याशिवाय शेती चांगली होणार नाही. रासायनिक खतामुळे जे काही दुष्परिणाम आजपर्यंत शेतीमध्ये झालेले आहेत ते रिकव्हर करायचे असतील तर शेणखत आणि ऑर्गॅनिक खत हे वापरण्याशिवाय पर्याय नाही. आणि ते करण्यासाठी आपल्याला घरचं शेणखत तयार करण्यासाठी गोपालन हा मुख्य भाग असला पाहिजे असं माझं मत आहे. रोटाव्हेटरने जमिनीची आधुनिक पद्धतीने मशागत करून जमीन नांगरून त्यांनी G9 या केळींची लागवड केली आहे. आणि इंटरकल्टिवेशन मध्ये कमीत कमी या इतक्याच दिवसामध्ये 8 वेळा रोटाव्हेटरचा वापर केलेला आहे. 8 वेळा रोटाव्हेटरने या जमिनीला मशागत करून घेतलेली आहे पीक उभं असताना सुद्धा. महाजन यांनी G9 या केळी रोपांची लागवड विशिष्ट उद्दिष्टाने केली आहे. आता आपण ज्या बागेमध्ये उभा टाकलो तर ती G9 जातीची केळी आहे. G9 जातीचं टिश्यू कल्चरचं बेणं या ठिकाणी आम्ही वापरलेलं आहे. ही या प्लॉटचं लागवड ही 28 डिसेंबरला झालेली असून ही ऑफ रेग्युलर सीझन सोडून ऑफ सीझन मध्ये लावण्यात आलेली आहे. या केळीच्या बागेत शेणखतामुळे मूळ खर्चात तर बचत त्यांनी केलीच, पण याच केळींच्या पानांचा वापर मल्चिंग म्हणून केल्यानं पाण्याचा वापर कमी झाला. आणि या शेती या केळीमध्ये पाणी आणि खतापेक्षा इंटरकल्टिवेशन जास्त केलेले असले आहे. जमिनीची मशागत व्यवस्थित झाल्यामुळं पाण्याचं प्रमाण कमी लागलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण कमी लागल्यामुळं याचा कमी पाण्यामध्ये ही केळी विदाऊट
ठिबक मी करत केलेली आहे, विदाउट ठिबक या ठिकाणी ठिबक वापरलेलं नाही, फ्लड इरिगेशन आहे. पण या फ्लड इरिगेशन मध्ये मी 10 दिवसाला पाणी देत आहे. फक्त या कारण या जमिनीमध्ये रासायनिक खतापेक्षा जास्त हे ऑर्गेनिक खत वापरलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये या जमिनीमध्ये मायक्रोस्पोर आणि मायक्रोस्पोर प्रकारचे दोन स्पोर असतात, त्याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण जमिनीमध्ये ठेवण्याची शक्ती जी असते ती या जमिनीत जास्त आहे, त्याच्यामुळे पाणी कमी लागतं. आज त्यांच्या केळीच्या दुसऱ्या बागेतून त्यांना केळीचे भरघोस उत्पादन मिळत आहे. हे सारं श्रेय त्यांच्या जमीन मशागतीला आणि योग्य व्यवस्थापनाला जात. आता डिसेंबर पासून नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 11 महिन्यामध्ये याच्यामध्ये कियाला सुरुवात झालेली आहे केळी, आणि त्याचा व्यवस्थित आम्हाला पैसा भेटत असतो. दुसरी गोष्ट, G9 जात ही उशिरा येते, पण या पद्धतीमध्ये आमच्या याच्यामध्ये कमी खर्चामध्ये जल्दी आलेली आहे. 8 महिन्यामध्ये आम्ही केळी यायला सुरुवात झालेली आहे. शिवकुमार महाजन यांनी शेती आणि दूध उत्पादन यांच्या समन्वयातून चांगली प्रगती साधली आहे. आज त्यांच्या शेतात हरभरा, मका, चवळी, केळी या विविध पिकांचं नियोजन करून ते शेती करतात. या लाल कंधारी गोपालनातून त्यांना योग्य वंशावळ मिळेल. या जातीच्या उत्तम बैलजोडीस 1.5 लाखांपर्यंत तर गायींना 30 ते 40 हजारापर्यंत किंमत मिळते. हे बैल ओढकाम, शेतीकाम आणि शर्यतीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. कंधारी बैलजोडी दारात असणं हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने भूषणाची गोष्ट समजली जाते. शिवकुमार महाजन यांनी या लाल कंधारी गायींची जोपासना करून दुग्धोत्पादन आणि शेती व्यवसाय दोन्ही अगदी सहज साध्य केलंय. शेतीचा खर्च कमी करणं म्हणजे शेतीचं उत्पादन वाढणं असा हा विषय होऊ शकतो, आणि त्यामुळे जर उत्पादन वाढवायचं असेल आणि शेतीचा खर्च कमी करायचा असेल तर शेतीची मशागत ही व्यवस्थित झाली पाहिजे, आणि शेतीच्या मशागती बरोबर शेतीमध्ये रासायनिक खताच्या ऐवजी ऑर्गेनिक खत म्हणजे शेण खताचा वापर जास्त वाढला पाहिजे असं मी आज सगळ्यांना सल्ला देईन. Thank you.